यावे मुनिवर, स्वागत है आपलं. आपण आमचं स्वागत करावं ही अपेक्षा नाहीये. माते, आम्ही महादेवांचे भक्त आहोत. मला केवळ महादेवांचं दर्शन झालं असतं तर त्याचा जास्त आनंद झाला असता. आम्हाला केवळ श्री महादेवांभोवतीच प्रदक्षिणा घालायची आहे. आपण त्यांच्यापासून दूर व्हावे, त्यांच्यापासून दूर व्हावे, त्यांच्यापासून दूर व्हावे. म्हणून आपण मगापासून असे अस्वस्थ आहात. कसला विचार करताय माते? आम्हाला श्री महादेवांभोवती प्रदक्षिणा घालताना कुठलाही व्यत्यय नकोय. आपण इकडून उठावे, इकडून उठावे, इकडून उठावे. मी त्यांच्यापासून वेगळी नाही होऊ शकत मुनिवर. मी शिवाची शक्ती आहे. असं आपण ठरवत असाल, पण मग म्हणून आम्ही ते मान्य करावं? आपण मान्य करा अथवा नका करू, पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. होय, आणि सत्य हेच आहे की माझे महादेव स्वयंभू आहेत. त्यांची शक्ती ते स्वतः आहे. आणि म्हणून आम्ही केवळ महादेवांनाच प्रदक्षिणा घालणार, केवळ त्यांनाच. आपल्या या स्मितहास्याचा अर्थ कळेल माते? अर्थ न कळण्या इतके अजाण आहात का आपण माते? मुनिवर, केवळ जटेला प्रदक्षिणा घालून पूर्ण प्रदक्षिणेचं पुण्य नाही मिळत मुनिवर. आपल्याला माझं सत्व पाहायचंच असेल तर मीही मागे हटणार नाही. मला माझ्या आराध्याला प्रदक्षिणा घालण्यापासून कुणीच अडवू शकत नाही, कुणीच नाही. ओम नमः शिवाय, 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 ओम ओम नमः, ओम नमः, ओम नमः. भृंगी,